यथाग्नेर्दाहिका शक्ति रामकृष्णे स्थिता हिया सर्वविद्यास्वरूपां तां शारदां प्रणमाम्यहं शारदां प्रणमाम्यहं। आज शारदा देवींचा जयंती महोत्सव आपण साजरा करीत आहोत, त्यानिमित्त आपणा सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार। आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की आज आपण या दिवशी इथे प्रत्यक्ष येऊन माताजींचे आशीर्वाद घेत आहात। ती साक्षात जगज्जननीच होती आणि भगवंताच्या अवतार कार्यामध्ये मदत करण्यासाठीच माताजींचं आगमन होतं। स्वामी शारदानंदजी महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामकृष्ण मठ आणि मिशनचे जनरल सेक्रेटरी होते आणि त्यांनी शेवटपर्यंत माताजींची सेवा केली आणि म्हणायचे की मी माताजींचा द्वारपाल आहे। त्यांनाच शारदादेवीचं महत्त्व कळलेलं होतं। आता आपण जो मंत्र बघितला त्या मंत्रामध्ये तो त्यांनीच रचलेला आहे। त्या प्रणाम मंत्रामध्ये महाराज म्हणतात, यथाग्ने दाहिकार शक्ती रामकृष्णे स्थिता हिया। जे जशी अग्नीमध्ये दहन करण्याची शक्ती असते, उष्णता असते, दाहक शक्ती असते, त्याचप्रमाणे भगवान श्री रामकृष्णांमध्ये त्यांची शक्ती शारदा देवी ही वास करत आहे। कारण सृष्टीस्थिती प्रलय करायचं म्हणजे शक्तीशिवाय शक्य नाही आहे। इवन भगवंतालासुद्धा आपल्या शक्तीचा आश्रय घेऊनच अवतार घ्यावा लागतो, अवतार कार्य करावं लागतं। भगवान कृष्ण म्हणतात की माझ्या मायेचा आश्रय घेऊनच या जगामध्ये येत असतो। जरी मी ईश्वर आहे, सगळ्या भूतांचा ईश्वर आहे, अजोपी अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, जरी भगवंत ईश्वर असले तरी त्यांना जर मानवदेह धारण करायचा असेल तर त्यांनासुद्धा त्यांच्या प्रकृतीचा आश्रय घ्यावाच लागतो। आपण म्हणतो राधाकृष्ण सीताराम आणि यावेळेस भगवान श्री रामकृष्ण आले, त्यांनीसुद्धा त्यांच्या शक्तीचा आश्रय घेऊनच आपलं अवतार कार्य केलं। आणि या अवतारामध्ये आपण बघतो की त्यांच्या शक्तीचा रोल खूप महत्त्वाचा होता। कारण जगामध्ये ज्या काही घडामोडी आपण बघत असतो, जी काही प्राणशक्ती विद्यमान आहे, ज्या काही हालचाली होत असतात, त्या सगळ्या शक्तीमुळेच होत असतात। ब्रह्म तर निष्क्रिय आहे, ब्रह्म काहीही करू शकत नाही। आपण बघतो की शिव झोपलेला आहे, शिवाच्या छातीवरती काली माता उभी आहे, ती डान्स करते आहे, पण मात्र शिवाचा स्पर्श आहे। जे ब्रह्माचा आधार पाहिजे, जेव्हा ब्रह्म आणि शक्ती हे दोन्ही एकत्र येतात तेव्हाच या सृष्टीचं कार्य सुरू होते। तेव्हा भगवान श्री रामकृष्णासोबत त्यांची शक्ती आली होती। ती शक्ती म्हणजे सगळ्यामध्येच आहे। आपल्यामध्ये जेव्हा ती शक्ती असते आपण तिला कुंडलिनी शक्ती म्हणतो, आणि परमेश्वरासोबत जी असते तिला आपण मायाशक्ती म्हणतो। तर त्या शक्तीला जागृत करणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून पहिले शक्तीची आराधना, शक्तीची उपासना करावी लागते, शक्तीला प्रसन्न करून घ्यावं लागतं। म्हणूनच ऋषींनी आपल्या वेदांमध्ये देवी सूक्तम, दुर्गा सूक्तम हे सगळे जे सूत्र सूक्त लिहिलेले आहे व जे स्तोत्र लिहिलेले आहे, त्याचा उद्देशच की देवीला प्रसन्न केल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करून घेता येणार नाही। शंकराचार्य पण त्यांच्या स्तोत्रामध्ये म्हणतात, मोक्ष कपाट मोक्षद्वार कपाट पाटन करी। तर ती कशी आहे, मोक्षद्वाराचं कवाड कपाट उघडून देणारी आहे, तिच्या हाती त्या मोक्षद्वाराची चाबी आहे। म्हणून पहिले शक्तीला प्रसन्न करून घ्यावं लागतं। ह्या शक्तीच्या इलाक्यामध्ये आल्यानंतर
शक्तीला प्रसन्न करून घेतल्याशिवाय आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. नरेंद्रनाथ भविष्यातले स्वामी विवेकानंद शक्तीला मानत नव्हते. श्री रामकृष्ण म्हणाले, अरे तू माझ्या आईला मानत नाही म्हणून तुला एवढी दुःख भोगावी लागतात. तू जा मंदिरामध्ये आणि तुझे दुःख सांग, तुला काय पाहिजे ते माग, आई तुला स्वतः देईल. आणि आपण बघतो की नरेंद्रनाथ मंदिरामध्ये गेले, त्यांना साक्षात जिवंत दुर्गा तिथे दिसली, जिवंत काली दिसली, आणि ते काहीही मागू शकले नाही. आई मला भक्ती दे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. एकदा नाही तीनदा ठाकुरांनी पाठवलं मंदिरामध्ये, पण तीनदासुद्धा नरेंद्रनाथ काहीही मागू शकले नाही. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले की ह्या गोष्टीसाठी तुझा जन्मच झालेला नाही, तुझ्या जीवनाचा उद्देशच वेगळा आहे, तरी पण काळजी करू नको, तुझ्या कुटुंबाची व्यवस्था चांगल्या प्रकारे होऊन जाईल. म्हणजे बघा, जन्म घेतल्यानंतर आपण शक्तीच्या इलाक्यामध्ये आलेलो आहोत, तेव्हा इथे शक्तीला प्रसन्न करून घेतल्याशिवाय आपण ह्या जगामधून बाहेर पडू शकत नाही, अवघड आहे. जसं गीतेमध्ये म्हणतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामे वये प्रपद्यंते माया मेता स्तरंतिते. भगवान म्हणतात की माझी माया फार अवघड आहे, जे क्रॉस करून जाणं किंवा पार करणं ही माझीच दैवी शक्ती आहे. दैवी हेषा गुणमयी, तीन गुणाची बनलेली आहे, रजोगुण सत्वगुण तमोगुण, आणि हे गुण पार करून पलीकडे जाणं, गुणातीत होणं जीवासाठी फार कठीण आहे. पण जे मला शरण येतात, माझा आश्रय घेतात, माझी भक्ती करतात, त्यांना मात्र मी स्वतःच या मायेमधून पार करतो. मामे वय प्रपद्यंते माया मेता स्तरंतिते. तर ही माया ते सहज पार करून जातात. हे भगवंताचा आश्रय घेतला तर शेवटी ती भगवंताची शक्ती आहे. भगवंताचा आश्रय घेतला तरी भगवंत आपल्याला त्या मायेच्या त्यांच्या बंधनामधून मुक्त करू शकतात. तर इथे आज हा जो जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत, यामागचा उद्देश हाच आहे की या शक्तीला प्रसन्न करून घ्यायचं, आणि शक्ती प्रसन्न झाली की मग आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकू. प्रसन्न होगी जब शारद अनुपमा, मुक्तिद्वार खुल जाए तत्क्षणा, चाहो यदि मन राम कृष्ण धना, माँ के चरण में करो दो समर्पण. जेव्हा माता जेव्हा प्रसन्न होईल, तेव्हा मुक्तीचं द्वार क्षणामध्ये आपल्यासाठी उघडून जाईल. तर अशी ही भगवंताची शक्ती युगायुगामध्ये येत असते आणि अवताराचं कार्य पूर्ण करत असते. या अवतारामध्ये तर माताजींची भूमिका फार महत्त्वाची आहे. ठाकूर म्हणाले, मी काय काम केलं, मी काहीच केलं नाही, तुम्हाला खूप काही करावं लागणार आहे. माताजी म्हणाल्या, मी तर स्त्री, मी काय करू शकणार, मी तर महिला, माझ्याकडून काय होणार आहे. त्या ठाकूर म्हणाले की मी काय केलं, मी काहीच केलं नाही, तुला माझ्यापेक्षाही खूप कार्य करावं लागणार आहे. कलकत्त्याकडे बघ, हे कलकत्त्यामधले जीव कसे किड्या माकुड्यासारखे तडफडत आहे, तेव्हा त्यांचा उद्धार तुला करावा लागेल. आणि शेवटी माताजींनी ते कार्य चांगल्या प्रकारे पार पाडलं, संघजननी झाल्या, एवढंच नव्हे तर संपूर्ण जगाची जननी. आणि माताजींच्या मनामध्ये कसलाही भेदभाव नव्हता, चांगलं असो वाईट असो, सज्जन असो दुर्जन असो, मुस्लिम असो हिंदू असो, विदेशी असो स्वदेशी असो, म्हणजे सगळ्यांना त्यांनी आपल्या जवळ केलं, सगळ्यांना आपल्या हृदयाशी धरलं, कुठेही त्यांनी भेदभाव केलेला नाही. माताजी म्हणायच्या की माझ्या मुलांनी जर चिखलानी अंग माखून घेतलं तर मी त्यांची आई आहे, मला त्यांना आपल्या मांडीवर घेऊन धुऊन साफ करावं लागेल, हे माझं कर्तव्यच आहे. म्हणजे इथे आपण बघतो की माताजी सगळ्यांचा स्वीकार करतात. आणि त्या म्हणाल्या की जेव्हा केव्हा तुम्ही संकटात पडाल तेव्हा लक्षात असू द्या की तुमची एक आई आहे. म्हणजे या जगामध्ये जेव्हा तुम्हाला कुणीच आश्रय मिळणार नाही, सगळ्या बाजूने तुम्हाला संकटच झेलावी लागतील, तेव्हा लक्षात ठेवा की तुमची कोणीतरी आहे, तुमची एक आई तुमच्या पाठीशी नेहमीच आहे. आणि ती कशी आहे, सनातनी आहे, ती खरीखरी आई आहे, ती जगताची आई आहे. माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वर, बांधवा शिवभक्ताश्रय स्वदेशी भुवनत्रय.
आपण म्हणतो की पार्वतीच माता आहे आणि शिवच पिता आहे, तशा प्रकारे भगवान श्री रामकृष्ण जगाचे पिता आहे आणि शारदादेवी जगाची माता आहे। तेव्हा मातेचं हृदय आपले गर्भधारिणी माता पण असते, पण गर्भधारिणी माता आणि ही आपली सनातनी माता यांच्यामध्ये बरंच अंतर आहे। गर्भधारिणी मातेला काही ना काहीतरी अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी आपल्या मुलांकडून मिळेल, किंवा त्यांचं प्रेम तेवढं शुद्ध नसते, पण माताजी मात्र तसा भेदभाव ठेवत नाही। गर्भधारिणी माता फक्त आपल्याच मुलांवर प्रेम करू शकते, पण ही जगन्माता सगळ्या जगावरच प्रेम करते। सगळी मुळंच तिची मुलं आहेत, ती कुठेही असा भेदभाव करत नाही की हा माझा आणि तो परका। आणि कोणीही जरी माताजींचा आश्रय घेतला तरी त्यांचा दरवाजा नेहमी त्यासाठी ओपनच आहे। एकदा एक पतिता महिला यायची माताजींकडे जायची, ठाकुराने सांगितलं माताजींना तुला माहिती आहे म्हणे त्या बाईचं चरित्र कसं आहे, तरी तिच्यासोबत तो कशाला मिसळते। तेव्हा माताजी म्हणाले की ठीक आहे, तिनं पूर्वी जे काही केलेलं असेल पण आता तिचं जीवन बदललेलं आहे, आता ती चांगली झालेली आहे। आणि माताजींनी तिच्यासोबत सत्संग करायचं सुरूच ठेवलं। एक दिवस ती आली, माताजी ठाकुरांची प्लेट घेऊन जात होत्या त्यांच्या खोलीमध्ये, तेव्हा ती स्त्री म्हणते की माताजी आज मी ठाकुरांची प्लेट घेऊन जाते। माताजीने ती प्लेट तिच्या हाती दिली, ती ठाकुरांच्या खोलीमध्ये घेऊन गेली आणि त्या स्त्रीच्या हाती प्लेट बघितल्यानंतर ठाकुरांनी त्यामधलं काहीच ग्रहण केलं नाही, म्हणजे ती प्लेट तिथे बाजूला ठेवून दे। आणि जेव्हा माताजी गेल्या तेव्हा ठाकूर म्हणाले की हे तू काय केलंस, तुला तर माहिती आहे की मी अशा लोकांच्या हातचं अन्न खाऊ शकत नाही, आणि तू तिच्या हाती का दिली प्लेट, तू आणायला पाहिजे होतं, तेव्हा यापुढे असं करू नको। त्यावर माताजी म्हणाल्या की बघा ठाकूर, मला जर कोणी आई म्हणून हाक मारली आणि जर म्हटलं की आई मी ती प्लेट घेऊन जाते, तर मी त्याला नाही म्हणू शकणार नाही। म्हणजे माताजींनी इथे विरोध केला की कोणी मला जर आई म्हणून बोलावलं तर मी त्याचा विरोध करू शकणार नाही, मला त्याचा स्वीकारच करावा लागेल। असे कितीतरी उदाहरणं आहेत। भगवान श्री रामकृष्ण फार कडक होते, विशेष करून ध्यानधारणेच्या किंवा साधनेच्या पद्धतीमध्ये। त्याने ठरवून दिलं होतं की रात्री कोणत्या शिष्याला किती पोळ्या खायला द्यायच्या। आता इथे योगानंद महाराज, प्रेमानंद महाराज यांचा सगळा कोटा ठरवलेला होता। एक दिवस माताजींनी 2 चपात्याऐवजी 3 चपात्या दिल्या, तेव्हा ठाकुरांना कळलं, ते म्हणाले तू रात्री जर यांना एवढं जेवण करायला दिलं तर ते रात्रभर झोपणार, मग साधन वजन केव्हा करणार। तेव्हा माताजी म्हणाले की तुम्ही त्यांची काहीच काळजी करू नका, त्यांच्या सगळ्यांचा भार मी माझ्यावरती घेतलेला आहे। जे ठाकुरांना आनंदच झाला की आता माताजी भार घ्यायला तयार आहेत। जे इथे शेवटी मातेचं हृदय आहे, त्या काही अशा कॅल्क्युलेट करून जेवण देऊ शकणार नाही। म्हणून आपण बघतो की इथे मातृहृदय पण आहे, प्रचंड शक्ती। जी शक्ती भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की शारदादेवीमध्ये असलेली शक्ती, ठाकुरांनी माताजींची पूजा करून फलाहारिणी पूजेच्या दिवशी माताजींची पूजा केली आणि त्यांच्यामधली ती शक्ती म्हणजे जागतिक कुंडलीने जागृत केली। आणि ह्या जगामध्ये तेव्हापासून आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत आहे। जे आपण जर विचार केला ह्या 100-125 वर्षामध्ये तर भारताची काय अवस्था होती, की दयनीय अवस्थेमध्ये भारत होता, आपल्यावरती गुलामी होती, पण ह्या 100-125 वर्षामध्ये बघा भारताची किती प्रगती झाली, भारताला स्वातंत्र्य मिळालं सगळ्या क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, कलेमध्ये किंवा भौतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण भरभराट करत आहोत। तेव्हा ही जागतिक कुंडलीनीच ठाकुरांनी जागी केली आणि तिला स्वतःला आपली शक्ती म्हणून जागृत केलं। आणि माताजींचं मनसुद्धा एवढं पवित्र की त्यांच्या मनामध्ये कधीही वाईट विचार आला नाही। त्या एकाच शरीरामध्ये गृहिणी पण होत्या आणि संन्यासी पण होत्या, म्हणजे हे दोनही आदर्श एका जीवनामध्ये जगणं फारच
क्वचित आपल्याला बघायला मिळतं. जे जशा त्या गृहिणीचं जीवन जगल्या, कारण विवाहित असल्यामुळे दाम्पत्य जीवन जगल्या आणि गृहस्थांसाठी एक आदर्श दाखवला की गृहस्थानं संसारामध्ये राहून कशाप्रकारे राहिलं पाहिजे, एक सहधर्मिणी कशाप्रकारे राहिली पाहिजे आणि दोघांनीही कसं जीवनाचे ध्येय साध्य करून घेतलं पाहिजे हे त्यांनी गृहस्थ आश्रमात राहून आपल्यासमोर एक आदर्श ठेवला. आणि एवढंच नाही तर संन्यासीसुद्धा, एका संन्यासिनीचं जीवन त्या जगल्या. जरी गृहिणी होत्या तरी त्यांच्यामध्ये त्याग वैराग्य या सगळ्या गोष्टी कुठेही आसक्ती नाही. ठाकुरांनी बाहेरचा संन्यास घेतलेला होता, तोतापुरीकडून बाह्य संन्यास घेतला, पण माताजींनी मात्र मानसिक संन्यास घेतला. म्हणजे जरी त्या संसारामध्ये होत्या, सगळी कार्य पार पाडत होत्या, पण कुठेही आसक्त नव्हत्या. हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे एका जीवनामध्ये संन्यासिनी आणि गृहिणी हे दोन्ही आदर्श माताजींनी जगून दाखवले आणि गृहस्थांसाठी पण आदर्श झाल्या आणि संन्यासाठी पण आदर्श झाल्या. अशी ही भगवान श्री रामकृष्णांची शक्ती आणि आजच्या दिवशी ती प्रगट झाली होती, या जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचं हित करण्यासाठी आणि जगामध्ये ज्ञान आणि भक्ती वाटप करण्यासाठी. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की शारदा ही माझी शक्ती आहे आणि ती यावेळेस आपलं रूप झाकून आलेली आहे आणि ती ज्ञानदायिनी आहे, ती ज्ञान देण्यासाठी आलेली आहे. आणि म्हणून इथे शारदाजी म्हणतात, सर्व विद्या स्वरूप आमताम. म्हणजे माताजी कशा आहे, सर्व विद्या स्वरूप आहे, जे साक्षात सरस्वतीच. आणि सरस्वती असल्यानंतर मग ज्ञानाचे कुठे अभाव पडतो का? ज्ञानाचा अभाव पडत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांनी बघितलं की ठाकूर समुद्राच्या पाण्यावरून जात आहे, भगवान श्री रामकृष्ण समुद्रावरून चालत जात आहे आणि नरेंद्राला बोलवत आहे की तू माझ्या पाठोपाठ ये, तुला अमेरिकेत जावं लागेल. आता एवढा त्यांना आपल्या गुरुचा आदेश मिळाला तरी स्वामीजी गेले नाही. ते म्हणाले की मला जोपर्यंत माताजींचे आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत मी प्रवास सुरू करणार नाही. त्यांनी माताजींना पत्र लिहिलं आणि माताजींचं जेव्हा उत्तर आलं की तुला जावं लागेल, तुझ्यासाठीच हे सगळं कार्य होत आहे, तेव्हा तुला तिथे जाऊन हिंदू धर्माचा झेंडा उंच करावा लागेल. जे माताजींचे आशीर्वाद मिळाले आणि स्वामीजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले की आता माताजींचा आशीर्वाद मिळाला, आता हनुमंतासारखा मी समुद्र उल्लंघन करून जाऊ शकतो. आणि स्वामीजी अमेरिकेत गेले, पहिले व्याख्यान देण्यापूर्वी प्रार्थना केली, सरस्वतीला प्रार्थना केली आणि सरस्वती त्यांच्या जिभेवर बसली आणि म्हणून स्वामीजींना जगामध्ये एवढं यश मिळालं. जे माताजी म्हणजे साक्षात सरस्वती, जे स्वामीजींना कधीही ज्ञानाचा अभाव पडला नाही. स्वामी अभेदानंद जे होते त्यांनी माताजींवरती स्तोत्र लिहिलं, आपण ते स्तोत्र म्हणत असतो, प्रकृतीम परमाम वरदाम अभयाम. त्या स्तोत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे, माताजींचे गुणवर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर एक दिवस माताजींना त्यांनी ते स्तोत्र ऐकवलं आणि ते स्तोत्र ऐकून माताजी खूप खुश झाल्या, एवढं चांगलं लिहिलेलं होतं. तेव्हा माताजींनी त्यांना आशीर्वाद दिले की म्हणे तुझ्या जिभेवर सरस्वती वास करेल, असा माताजींनी आशीर्वाद दिला. आणि अभेदानंदजी अमेरिकेत गेले, त्या स्वामीजींनी महासमाधी घेतल्यानंतर जवळजवळ 30 वर्षपर्यंत अभेदानंदजी महाराजांनी अमेरिकेमध्ये वेदांताचा प्रचार केला. जे स्वामीजीनंतर दुसरे असे आपण बघतो की वेदांताचा प्रचार करणारे दुसरे वक्ते म्हणजे स्वामी अभेदानंदजी. आणि रामकृष्ण मठाची स्थापना केली, स्वामीजींनी मठाची स्थापना केली, स्वामीजींनी प्रार्थना माताजींनी प्रार्थना केली होती बोधगयेला गेल्या तेव्हा की म्हणे इथे भिक्षू राहतात, त्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आहे, पण माझी मुलं तर सगळी भटकत आहे. ठाकूर तुम्हाला प्रार्थना करते की त्यांच्यासाठी एखादा निवारा असू द्या, ते एकत्र राहतील आणि गृहस्थांना उपदेश देतील आणि मग कुठे बरामठ झाला, आलामबाजार मठ झाला, सगळे एकत्र राहू लागले. आणि अशा प्रकारे रामकृष्ण मठाची स्थापना झाली. हे जे सगळं कार्य झालं
हे कुणाचं कार्य आहे, माताजींचंच कार्य आहे. स्वामीजी म्हणाले की मी आईचंच काम करत आहे, आईच्या इच्छेनेच मी सगळं काही करत आहे. आणि हे कार्य माताजींनी संघजननीमधून म्हणून जवळ 20 वर्षपर्यंत पार पाडलं. जे ठाकूर गेल्यानंतर 1886 भगवान श्री रामकृष्णांनी महासमाधी घेतली, त्यानंतर 1920 माताजींनी संघाची जबाबदारी घेतली. संघावर कोणतेही संकट आलं तरी माताजी पुढे जाऊन म्हणजे धावून जायच्या. या कितीतरी वेळा संघाचं त्यांनी रक्षण केलं, संघाला मार्गदर्शन केलं आणि निवेदितासारख्या सगळ्या विदेशी महिलांचा स्वीकार केला. जरी माताजी ब्राह्मण परिवारामधल्या होत्या, रूढीवादी होत्या, त्यावेळच्या नियमाप्रमाणे विदेशीयांचा स्वीकार करणं म्हणजे तेवढं सोपं नव्हतं, पण माताजींनी सगळ्यांना आपल्या मुली समजल्या. माताजी मिस मार्गारेट नोबल होती, त्यानंतर सेवियर, मिसेस सेवियर, मिस्टर सेवियर, हे सगळे जे अमेरिकेमधून आलेले होते त्या सगळ्यांचा माताजींनी स्वीकार केला. आणि अशा प्रकारे आपण बघतो की त्यांनी संघजननीची भूमिकासुद्धा पार पाडली. आणि ह्या संघाद्वारे तिथे ज्ञानदानाचं कार्य होत आहे. म्हणजे माताजी ज्या ज्ञानस्वरूपा होत्या ते आपल्याला दिसते की हे सगळं कार्य माताजींचंच आहे. एवढंच नव्हे तर त्यांची एक सेविका होती सरला देवी, पारुल नाव होतं त्या मुलीचं, विवाह केलेला नव्हता, निवेदितेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि माताजींची खूप सेवा केली, माताजींना खूप भेटायची. जेव्हा माताजींची प्रकृती अतिशय गंभीर झाली तेव्हा सरला देवी म्हणाली की माताजी तुम्ही गेल्या तर माझं काय होईल, मला पण तुमच्यासोबत घेऊन चला. तेव्हा माताजी म्हणाल्या की पारुल तू जाणार कुठे आहे, तू माझ्याकडेच येणार आहे, पण मला तुझ्याकडून काही काम करून घ्यायचं आहे, ते माझं काम पहिले पूर्ण कर आणि नंतर तू ये. आणि ते काम म्हणजे अतिशय महत्त्वाचं काम होतं. म्हणजे माताजींना माहिती होतं की पारुलला किंवा सरला देवीला काय कार्य करायचं आहे. जेव्हा मुलींसाठी सारदामठ सुरू झाला तेव्हा ह्या पारुलनी सरला देवींनी काशीमध्ये 20 वर्षपर्यंत कठोर तपस्या केली. माताजी गेल्यानंतर काशीला जाऊन राहिल्या, कठोर तपस्या केली आणि जेव्हा अनेक मुली तयार झाल्या संन्यास घ्यायला तेव्हा त्यांना अध्यक्ष पाहिजे होता. अध्यक्षा म्हणून सरला देवी, नंतर त्या झाल्या प्रवराजिका भारती प्राणा माताजी, त्यांना शारदा मठाचं पहिलं अध्यक्ष व्हावं लागलं. आणि अशा प्रकारे माताजींना माहिती होतं की शारदा मठसुद्धा सुरू होणार आणि या शारदा मठाद्वारेसुद्धा ज्ञानदानाचं कार्य जगामध्ये सुरू राहणार. आणि स्वामीजी म्हणाले की माताजींचा आश्रय घेऊन ह्या जगामध्ये पुन्हा गार्गी, मैत्रेयी, सावित्री जन्माला येतील, मोठमोठ्या ऋषींनी जन्माला येतील. तेव्हा हे जे स्वामीजींनी सांगितलं होतं, तेरे नाम का आश्रय करके जागेगी भारत माता, इस दुनिया में फिर जन्मेगी सावित्री और सीता. तेव्हा माताजींच्या इच्छेनंच शारदा मठ पण झाला. पहिल्या अध्यक्षा ज्यांनी माताजींची सेवा केली, वैयक्तिक सेवा केली, म्हणजे भारतीपणा माताजींना माताजींनी स्वतः ट्रेन केलं आणि त्यानंतर त्या पहिल्या अध्यक्ष झाला आणि मग शारदा मठ सुरू झाला. तेव्हा या रामकृष्ण मठ आणि शारदा मठाद्वारे जे काही ज्ञानदानाचं कार्य होत आहे हे सगळी त्या सरस्वतीची कृपाच आहे. म्हणजे माताजींच्या इच्छेनंच हे सगळं झालेलं आहे आणि आजही त्याचा जगभर प्रचार आणि प्रसार होत आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो की माताजींचं जीवन अनेक पैलू आहे, त्याचे विविध पैलू आहे. तेव्हा आपलं एवढं सौभाग्य आहे की आपण त्यांना ओळखू शकलो. स्वामीजींनी ठाकूरांनी जे सांगितलं आपला त्यावर विश्वास बसला, श्रद्धा बसली आणि आपण त्यांच्या चरणाचा आश्रय घेतला, हेच आपलं महद्भाग्य आहे. आजही असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना माताजींचं महात्म्याच माहिती नाही आहे. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांची धर्मपत्नी एवढंच त्यांना माहिती आहे, पण साक्षात जगदंबा शारदारूपामध्ये अवतीर्ण झाली अजूनही जगाला ही बातमी कळलेली नाही आहे, पण हळूहळू सगळ्या जगाला माहिती होईल. इवन स्वामीजींनी एका पत्रामध्ये लिहिलेलं होतं, म्हणजे रामकृष्णानंदजी महाराजांना, सगळ्या शिष्यांना, की तुम्हाला कुणालाही अजूनपर्यंत माताजींचा महिमा कळलेला नाही, तुम्हाला काय वाटते माताजी काय साधारण होत्या, साक्षात जगज्जननी होत्या,
आणि या जगामधली नारी शक्ती जागृत करण्यासाठी त्यांचं आगमन झालेलं होतं. त्यांचा आश्रय करून भारतमाता पुन्हा जागी होणार, म्हणजे स्त्रियांकडे दुर्लक्ष करून काही भारत महान होणार नाही, तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांचेही जगाच्या किंवा देशाच्या कल्याणासाठी आवश्यकता आहे. तर हे स्वामीजींनी त्यांच्या पत्राद्वारे कळवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपण बघतो की माताजींचं जीवन किती महान होतं. त्यांनी सगळेच आदर्श जीवनामध्ये जगून दाखवले. त्यामुळे आपण जेव्हा माताजींचं जीवन वाचतो, त्यांचे उपदेश वाचतो, तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपणसुद्धा त्यामधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे माताजी आल्या त्या तर दिव्य स्वरूपिणी होत्या, त्या तर डिव्हाईनच होत्या, पण त्या शेवटी आपल्यालासुद्धा दिव्य करण्यासाठीच आलेल्या होत्या. आपण जर काहीही घेतलं नाही तर आपल्या जीवनामध्ये काही तेवढी प्रगती होणार नाही. माताजी आपल्याला मदत करतील, पण प्रयत्नसुद्धा आपल्याला करावे लागतील. आज आपण बघतो की जगामध्ये सगळीकडे अशांती माजलेली आहे. आता ह्या अशांतीमधून बाहेर कसं पडायचं हा आपला सगळ्यांचाच प्रश्न आहे. आणि माताजी कशा आहे, या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता, जे नेहमी शांत राहणाऱ्या. स्वामी शारदांजी असो खूप शांत स्वभावाचे होते, तेव्हा माताजीसुद्धा आपल्याप्रमाणे त्या संसारामध्ये होत्या, पण त्या किती शांत असायच्या. त्यांच्या मनाला कोणतीच गोष्ट विचलित करू शकली नाही. असं काय माताजींमध्ये होतं की या संसारात राहूनसुद्धा कधीच त्यांची शांती भंग झाली नाही. आणि आपण बघतो की आपण या जगामध्ये राहतो, पण अशांतीमध्येच आपलं सगळं जीवन निघून जात असतं. तेव्हा शांती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर माताजींच्या जीवनामध्ये आपण काहीतरी बघितलं पाहिजे. आणि अशा तीन गोष्टी तरी मला आढळतात की माताजींच्या जीवनामधल्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या आपण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालासुद्धा शांती लाभेल. आणि त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहनशीलता, कारण अतिशय आवश्यक आहे. माताजी म्हणायच्या, जेखाने जेमून तेखाने तेमून, जाके जेमून ताके तेमून. तीन गोष्टी माताजी म्हणायच्या, आणि जेखाने जेमून तेखाने तेमून, जाके जेमून ताके तेमून, आणि जेखून जेमून तेखून तेमून. म्हणजे ह्या तीन गोष्टी बेंगॉलीमध्ये माताजींनी सांगितलेल्या आहेत. याचा अर्थ काय आहे की स्थान किंवा स्थळ, वेळ आणि व्यक्ती ह्या तीन गोष्टी बघून आपण जगामध्ये राहिलो पाहिजे, म्हणजे मग आपलं मन विचलित होणार नाही. आता स्थान म्हणजेच आपण म्हणतो की जागा, आपण कुठे आहोत हे आपण ओळखलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये बदल करता आला पाहिजे, आपल्याला जुळवून घेता आलेलं पाहिजे. आता मुलगी आईवडिलांच्या घरी असेल तेव्हा ती जागा वेगळी असते, तिथलं वातावरण वेगळं असतं, तिथे सगळ्यांचं प्रेम मिळत असतं, पण त्याच मुलीचा विवाह झाल्यानंतर स्थान बदलतं. मग आता स्थान बदलल्यानंतर तिथल्याप्रमाणे स्वतःला ॲडजस्ट करून घेणं हे किती महत्त्वाचं आहे. आता त्या स्थानामध्ये जर आपण ॲडजस्ट करू शकलो नाही तर आपल्या मनामध्ये अशांती निर्माण होईल. अरे माझ्या वडिलाच्या घरी तर सगळं काही होतं, खूप मोठा वाडा होता, मोठं घर होतं, आता इथे मला एवढ्या छोट्याशा घरामध्ये राहावं लागतं, असा जर मनामध्ये विचार असेल तर शांती कशी मिळेल. बघा माताजी, जरामुटीला चांगलं मोठं घर होतं, पण जेव्हा कलकत्त्याला आल्या तेव्हा दक्षिणेश्वरला 8x8ची खोली, नौबतखानाची खोली 8x8, आता कल्पना करा की एवढ्या छोट्या खोलीमध्ये माताजी तिथेच राहायच्या, तिथेच झोपायच्या, तिथेच स्वयंपाक करायच्या, आणि त्यांच्यासोबत पुन्हा गोपालमा योगींमा ह्या सगळ्या राहायच्या. म्हणजे आता एवढी विपरीत परिस्थिती, तरी पण मातांनी कधीही कुरकूर केलेली नाही, म्हणजे सगळं त्यांनी ॲडजस्ट केलं. म्हणजे जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजस्ट करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण तडजोड करू शकत नाही, आपण अहंकारामुळे मी म्हणते तेच खरं किंवा मी म्हणतो तेच खरं असा दुराग्रह करतो, पण आपल्याला बघितलं पाहिजे की स्थान वेगळं आहे. आता आपण इथे मंदिरात बसलेलो आहे,
आपण घरी असताना कितीही गप्पा मारल्या, बडबड केली तरी काहीच हरकत नाही, पण हे स्थान आहे देवाचं, इथे आपण आलेलो आहे देवाला प्रार्थना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, भजन करण्यासाठी, तेव्हा इथे आल्यानंतर आपण बडबड बंद केली पाहिजे, नाही तर कुठेही गेलं तरी आपलं बडबड सुरूच असते। तेव्हा स्थान बदललं, आता आपण इथे येऊन जर मंदिरामध्ये बडबड करायला लागलो, जे बसले आहे ध्यान करत त्यांना डिस्टर्ब होईल, कुणी तुम्हाला म्हटलं की अहो ही जागा नाही आहे, बघा नोटीस बोर्डवर काय लिहिलेलं आहे, इथे बोलायचं नसते, इथे फोन वाजवायचा नसतो, तर मग राग येतो, मग तुम्ही कोण आम्हाला सांगणार, म्हणजे वॉचमनशी झगडा करतात। जे बघा इथे ॲडजस्ट करता येत नाही की घरचं वातावरण वेगळं, मंदिराचं वातावरण वेगळं, इथे आल्यानंतर आपल्याला इथल्या नियमाप्रमाणे वागावं लागेल, आपण जर वागलो नाही लोक आपल्याला सांगतील आणि मग आपला राग येईल त्याचा, आणि उगीचंच आपण आपलं मन अशांत करून घेऊ, कारण एवढं तरी आपल्याला ज्ञान पाहिजे की आपण कुठे जात आहोत। तुम्ही लग्नाला गेलात, खूप थाटून माटून गेलात, खूप साज केला, कसेही कपडे घातले, कोणी कोणाला काही म्हणणार नाही, पण एखाद्या मंदिरात गेल्या किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमात गेल्या की जिथे सभ्य लोक आहेत, तिथे विचित्र प्रकारचे जर कपडे घालून गेलात तर त्या वातावरणाला ते शोभणार नाही, सगळे लोक तुमच्याकडेच बघतील आणि काय विचित्र माणूस आहे म्हणतील। तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला माताजींकडून शिकायच्या आहेत की कशाप्रकारे माताजी सगळ्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करायच्या आणि कधीही कुरकुर करायच्या नाही, जे मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहायच्या, मग खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये असो की राहण्याच्या बाबतीमध्ये असो की कपड्याच्या बाबतीमध्ये असो। तर हे त्यांनी शिकून घेतलेलं होतं की सहन करायचं, गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे, गीतेमध्ये म्हटलं आहे की मात्रा स्पर्शास तू कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापा इनो नित्या तान तितिक्षस्व भारत। म्हणजे जेव्हा आपले इंद्रिय विषयांच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा आपल्याला सुखदुःख होतं, पण ते कसे असतात, येतात आणि जातात, ते काय कायमचे राहत नाही। कुणी तुम्हाला दोन शब्द बोललं, अरे काय तू मूर्खासारखा वागतो म्हटलं, आता ठीक आहे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, सिनियर आहे, आपली काही चूक झाली, आता त्यांना मूर्ख म्हटलं तर काय तेवढं बिघडलं, काय दोन चार शब्द आपल्या कानामध्ये गेले असेल, पण त्या दोन चार शब्द आपल्या कानावर पडल्याबरोबर आपल्या मनामध्ये अशांती निर्माण होते, मला मूर्ख म्हटलं, अरे बाबा आपण सगळेच तर मूर्ख आहोत, जर आपण मूर्ख नसतो तर आपला जन्म झाला कशाला असता, आपण सगळे अज्ञानीच आहोत म्हणून तर जगामध्ये यावं लागलं, जर ज्ञानी असतो तर आपली मुक्ती होऊन गेली असती। म्हणजे आहे सगळे अज्ञानीच, पण मात्र स्वतःला ज्ञानी समजतात, मास्टर महाशय तसेच होते। एकदा गेले ठाकुरांकडे, श्रीरामकृष्णाने विचारलं की तुमची पत्नी कशी आहे, तेव्हा ते महेंद्रनाथ गुप्त म्हणाले की माझी पत्नी तशी चांगली आहे पण अज्ञानी आहे, म्हणजे तिला काही लिहिता वाचता येत नाही। तेव्हा ठाकूर त्यांच्यावर रागावले, म्हणे हे काय तुमची पत्नी अज्ञानी आणि तुम्ही काय ज्ञानी आहे का, म्हणे दोन चार पुस्तकं वाचले म्हणजे झालं का म्हणे ज्ञान, ईश्वराला जाणून घेणं हेच खरं ज्ञान आहे, बाकी सगळी डिग्र्या घेणं, पुस्तकं वाचणं, शास्त्र वाचणं हे सगळं अज्ञानच आहे, ही सगळी अपराविद्याच आहे, ती काही पराविद्या नाही आहे। तेव्हा इथे आपण बघतो की आपल्याला ॲडजस्ट करता आलं पाहिजे, जर आपल्याला मनाची शांती पाहिजे असेल तर माताजींनी ज्या प्रकारे ॲडजस्ट केलं सगळ्या परिस्थितीमध्ये। एकदा माताजी जरामोटीवरून दक्षिणेश्वरला आल्या, बोटीमध्ये आलेल्या होत्या आणि बोटीमध्ये आल्या, सोबत आई पण होती, दोघेही बोटीमधून उतरल्या, तिथे लगेच हृदयराम गेला, ठाकूरजी पण होते, आणि हृदयरामांनी माताजींचा अपमान केला, नाही तुम्ही कशाला आल्या, तुमची इथे काय गरज आहे, मी बघायला तुम्ही शुभ म्हणजे अशुभ वेळेवर आलेले आहे, ही वेळ काही चांगली नाही आणि मी आहे म्हणे इथे ठाकुरांना बघायला, म्हणजे अशा प्रकारे टाकून बोलला। माताजींनी सगळं सहन केलं, आता बघा स्वतःचे पती तिथे उभे आहे, रामकृष्ण एकही शब्द बोलले नाही, पत्नीचा पत्नीकडून भागही घेतला नाही, शांत राहिले, बिलकुल विचलित झाले नाही। आणि माताजी म्हणाल्या भवतारिणीला की म्हणे आई जशी तुझी इच्छा, जेव्हा तू पुन्हा बोलावशील तेव्हा मी येईल, आणि असं म्हणून त्या परत गेल्या। म्हणजे बघा सहन करण्याची केवढी क्षमता आहे, आपल्या पतीसमोर आपला अपमान करत आहे एक तिसरा माणूस आणि पती काहीही म्हणत नाही, आणि माताजींनी सगळं सहन करून परत गेल्या। नंतर ठाकूर म्हणाले अरे हृदय म्हणे तू आज काही बरोबर केलं नाही, म्हणे माझं मन दुखावलं तरी हरकत नाही, पण म्हणे तिचा जर अपमान केला, तिचं मन दुखावलं
आणि ती जर नाराज झाली म्हणे तर तुला ब्रह्मा विष्णू महेश्वरसुद्धा वाचवू शकणार नाही हे लक्षात ठेव म्हणे. आणि म्हणून नंतर हृदयाचे किती हाल झाले. पण माताजींनी हे सगळं सहन केलं. त्यांचे नातेवाईक त्यांना किती त्रास द्यायचे. ते राधू होती त्यांची नीस. ती एक दिवस तिनं माताजीनं वांगं फेकून मारलं पाठीवर मोठा मोठा फोळ हे आला गाठ पडली. पण माताजींनी मात्र ठाकुरांना प्रार्थना केली म्हणे ठाकूर त्या राधूला काही कळत नाही तिला माफ कर. म्हणजे हे सगळं सहन करण्याची शक्ती माताजींमध्ये होती म्हणून त्यांचं मन कशामुळे कधीही विचलित झालं नाही. म्हणजे आपल्याला जर मन आपलं शांत ठेवायचं असेल कशामुळे जर विचलित व्हायचं नसेल तर जीवनामध्ये सुख येतील दुःख येतील चांगलं येईल वाईट येईल पण ते काही कायमचं राहणार नाही. दुःख काही कायमचं राहत नाही. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येतच असते. तेव्हा हे सगळं आपल्याला सहन करावं लागेल. जसं माताजींनी सगळं काही सहन केलं. सहनाम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. शंकराचार्य म्हणतात की याला तितिक्षा म्हणतात. जे सहन करण्याची शक्ती जे सहनाम सर्व दुःखानाम जीवनामध्ये कितीही दुःख आले तरी कुरकुर न करता सहन करा आणि त्यामुळे विलाप करू नका. चिंता विलापरहितम तर आपण विलाप करतो चिंता करतो काय होईल काय होईल काय होईल. जे व्हायचं तेच होईल कारण जे प्रारब्धामध्ये आहे ते होणार आहे. आपण कितीही चिंता केली आणि कितीही प्रलाप केला तरी आपण काही ते टाळू शकत नाही. ज्या दिवशी आपला मृत्यू लिहिलेला आहे त्या दिवशी येणारच. किती प्रयत्न केले तरी आपण तो पुढे ढकलू शकत नाही. आता हे प्रारब्धाप्रमाणे येणारे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. आता आरडाओरड करून तरी उपयोग काय. शेवटी भोगावे तर लागणारच आहे. मग आनंदानंच का नाही भोगायचे. सगळं सहन करून आनंदात का नाही राहायचं. कशाला दुःख करत बसायचं. कारण त्यामुळे काही फायदा होत नाही. कारण शेवटी जे कर्मात लिहिलं आहे ते येणार कोण टाळू शकते. प्रयत्न करायचे उपचार करायचे आणि मनाला आपल्या सुदृढ करायचं. खरं म्हणजे मनाला स्ट्रॉंग करणं हे महत्त्वाचं आहे. की जीवनात दुःख येऊ दे दुनिया के दुःख दे दे मुझको दे दो सबको दुःख से मुक्ती पर एक बिनते हे प्रभुजी दे दो दुःख सहने की शक्ती. म्हणजे मला कितीही दुःख आले तरी हरकत नाही पण हे दुःख सहन करण्याची शक्ती माझ्यामध्ये दे. आपण अशी प्रार्थना केली पाहिजे. आपण म्हणू नये की देवा मला दुःखच येऊ देऊ नको. शेवटी आपल्या कर्माचे फळं भोगावेच लागणार आहे. ते काही चुकणार आहे तर मला माहिती आहे की दुःख माझ्या नशिबात असेल ते भोगावे लागणार आहे. पण ते दुःख भोगण्याची शक्ती मला दे. बऱ्याच लोकांमध्ये ती शक्ती नसते म्हणून ते डिप्रेशनमध्ये जातात आत्महत्या करतात. त्यांना वाटते की असं केल्यामुळे आपला सुटका मिळेल. पण त्यामुळे सुटका मिळत नाही. ते दुर्बल मनाचं लक्षण आहे. आपल्याला आपलं मन सुदृढ करावं लागेल. आपल्यामधली सहनशक्ती वाढवावी लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावा लागेल आणि आनंदानं सगळं स्वीकारावं लागेल. तेव्हाच आपलं मन विचलित होणार नाही आणि त्या शांत मनानं आपण संसारही चांगला करू शकू अध्यात्मही चांगला करू शकू. ही पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे माताजींच्या जीवनामधली. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण थोडीफार साधनासुद्धा केली पाहिजे. कारण साधना केल्यामुळे भगवंतावर भक्ती आपली वाढते आणि जेवढी भगवंतावर आपली भक्ती वाढेल तेवढी संसारावरची आसक्ती कमी होते शरीरावरची आसक्ती कमी होते आणि आपल्याला ते दुःख झाले तरी जाणवत नाही. आता एकदा एका भक्ताने माताजींना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की माताजी मी तुमच्याकडून मंत्र घेतला पण अजूनही माझ्या मनाला शांती मिळालेली नाही आहे. माझं मन अशांत आहे. माताजीने त्यांच्या सेवकाला सांगितलं म्हणे तू उत्तर लिही त्याला. त्यामध्ये लिही म्हणे हे लोक दीक्षा घेऊन जातात काहीच करत नाही आणि शेवटी कंप्लेंट करतात की काहीच होत नाही. त्याला लिही त्यामध्ये की बाबा दररोज कमीत कमी 10-15 हजार वेळा तरी तू जप कर. नुसता मंत्र घेतला आपण काही करतो का. कमीत कमी 10-12 हजार वेळा तरी जप कर. मी खात्रीने सांगते की एका वर्षामध्ये त्याला मनाची शांती नक्की मिळेल. म्हणजे बघा नुसतं दीक्षा घेतल्यामुळे शांती मिळत नाही पण दीक्षा घेतल्यानंतर साधना करायला पाहिजे. आणि आपण साधना करत नाही आणि माताजी म्हणतात की तुम्ही 10 हजार वेळा जरी दररोज जप केला तरी एका वर्षामध्ये तुमचं मन शांत होईल. हे सगळे मनामध्ये येणारे विचार विकार सगळे शांत होतील. तुमचं मन पवित्र होईल. पण करायला पाहिजे. आता माताजी बघा संसारामध्ये होत्या. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सगळे कामामध्ये व्यस्त होत्या. स्वतः स्वयंपाक करावा लागायचा सगळ्या
शिष्यांची, ठाकुरांची, ठाकुरांची आईची, सासूबाईची सगळ्यांची काळजी घ्यायच्या, आणि एवढं असूनसुद्धा दररोज 1,00,000 वेळा जप करायच्या. आता त्यांना एवढं सगळं करून वेळ मिळत होता की सकाळी 3 ते 6 पर्यंत 3 घंटे त्या 1,00,000 जप करायच्या. त्या 1,00,000 जप करू शकल्या आणि आपल्याला तर भरपूर वेळ आहे तसं बघितलं तर, आणि आपण ते 10,000 वेळा काही 5,000 वेळा पण करू शकत नाही, आणि नुसतं आपण म्हणतो की शांती मिळत नाही, शांती मिळत नाही, शांती मिळत नाही. तेव्हा माताजीने सांगितलं की नुसतं ओरडून काय होणार आहे किंवा दीक्षा घेऊनच नुसतं काय होणार आहे, जर तुम्ही साधनाच केली नाही तर तुमच्या मनामधले विकार जाणार कसे. शेवटी साधना कशासाठी? मनाला पवित्र करण्यासाठी. आणि मनामध्ये तर भयंकर विकार आहे, ते आपले शत्रू आहे. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्यनम ये वैरिनम. गीतेमध्ये भगवान म्हणतात की हा काम आणि क्रोध काय आहे, ते आपले शत्रू आहे आणि ते वाढतच जातात, त्यांची भूक कधी भागतच नाही, आणि आपले वैरी आहे असं समज. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मन काम क्रोधस तथा लोभ तस्माद येत त्रयम तेजेत. पुन्हा गीतेमध्ये भगवंत म्हणतात की काम क्रोध आणि लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत, म्हणजे मनुष्याचं अधोगती करते, पतन करते. काम त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मन आत्म्याचा विनाश करते. काम क्रोधस तथा लोभ आणि म्हणून त्रयम त्यजेत या 3 गोष्टीचा त्याग केला पाहिजे. आता हे सगळे विकार मनामध्ये भरलेले आहे म्हणून आपल्याला राग येतो, सहन करता येत नाही, ऐकून घेता येत नाही, लगेच आपण रिॲक्ट करतो, लगेच काहीतरी बोलून बसतो. म्हणजे शांत राहिलं पाहिजे, जे होईल ते होईल. आपण नुसतं शांत जरी राहिलो तरी बरेच आपल्या समस्या दूर होतील, पण मनामध्ये क्रोध आहे, अहंकार आहे, माझ्यामध्ये काय दोष असू शकतात, मी एकदम परफेक्ट आहे, लोभ आहे, म्हणजे हे सगळे विकार जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत ते आपल्याला कधीही शांत बसू देणार नाही. म्हणून या विकारांना मनातून दूर करण्यासाठी साधन भजन आवश्यक आहे. जेव्हा आपण भगवंताचं पवित्र नाव घेऊ तेव्हा आपोआपच मनामधले विकार सगळे निघून जातील, मन पवित्र होईल. पण आपण साधनही करत नाही, भजनही करत नाही, जप करत नाही, काहीच करत नाही आणि म्हणतो की आमचं काहीच होत नाही, म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता नाही, सहन करण्याची शक्ती नाही, कारण ईर्ष्या आहे, द्वेष आहे, सगळंच आहे. तेव्हा इथे दुसरा उपाय माताजींनी सांगितला. पहिले तर सहन करण्याची आपण सवय केली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून उगाच खूप मोठा भाऊ करू नये. संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात. आता मतभेद होणारच, एका घरी राहिल्यानंतर कुटुंबात मतभेद होतोच, पण तो मतभेद विकोपाला जाऊ नये आणि त्याच्यामुळे सगळा संसार ध्वंस होऊ नये. आजकाल आपण बघतो छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये आपण बघतो की डायव्हर्स होतं. आता हे असं का होतं की छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला घटस्फोट घेण्याची गरज काय आहे? पण काही कारण नसताना क्षुल्लक गोष्टीवरून माझा पगार जास्त आहे, तुझा पगार कमी आहे, म्हणून मी श्रेष्ठ आहे, तू घरचं काम केलं पाहिजे, तू मुलं सांभाळली पाहिजे, तू घरचं भांडण घासले भांडे घासले पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, म्हणजे दोघांमध्ये कुठे तिथे ताळमेळच नाही आहे की दोघांनी एकत्र काम करायचं, दोघांनी एकत्र घरची कामं करायची, असं अंडरस्टँडिंग असेल तर होणार नाही. पण जर एकाचा इगो जास्त असेल, तू काहीच काम करत नाही, मीच पगार कमावतो, माझ्या भरोशावर बसून खाते, आता अशा प्रकारे जर मतभेद असेल तर शेवटी त्या कुटुंबाचं काय होणार? म्हणजे त्या घरामध्ये शांती नांदणारच नाही. तर या छोट्या छोटे मतभेद किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण तडजोड करायला शिकलो पाहिजे. ह्याचा मोठा खूप इश्यू करायची गरज नाही, इश्यू करून काही उपयोग होणार नाही. शेवटी आपल्यालाच ते सगळ्या समस्या मिटवायच्या आहेत. तर इथे ही दुसरी गोष्ट आहे, या आपल्याला तडजोड करणं शिकलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपलं मन अशांत केव्हा होतं? की जेव्हा आपण दुसऱ्यांचे दोष बघतो. म्हणून माताजी म्हणायच्या, तुम्हाला जर मनाची शांती पाहिजे असेल तर कुणाचेही दोष बघू नका. दोष बघायचेच झाले तर स्वतःचे दोष बघा. या जगामध्ये कुणीही परक नाही, सगळे आपलेच आहे. तेव्हा सगळ्यांना आपलं करायला शिका. इफ यू वॉन्ट पीस ऑफ माइंड डू नॉट फाइंड फॉल्ट विथ अदर्स रॅदर सी युअर ओन फॉल्ट्स लर्न टू मेक द होल वर्ल्ड युअर ओन नो वन इज ए स्ट्रेंजर माय चाइल्ड दिस होल वर्ल्ड इज युअर ओन. हा माताजींचा शेवटचा संदेश आहे.
म्हणजे खरोखर आपल्याला शांती पाहिजे का? जर खरोखर शांती पाहिजे असेल तर माताजी म्हणतात की तुम्हाला शांती पाहिजे असेल तर इतरांचे दोष बघू नका. आता बघा, हा मनुष्याचा स्वभावच आहे, दोष बघणं हाच त्याचा स्वभाव आहे. म्हणजे लोकांमध्ये चांगले गोष्टी पण असतात, गुण पण असतात, पण मनुष्याने सवय लावून घेतलेले की दोषच बघायचे. आता तुम्ही इतरांचे दोष बघून जग बदलू शकणार आहात का? नाही बदलणार आहे जग. तेव्हा शेवटी आपल्याला आपले स्वतःचे दोष बघावे लागतील आणि आपले दोष आपण सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही, त्यांच्यावर दोष असेल पण तुम्ही त्यांना काही व्यवस्थित करू शकत नाही, पण तुम्ही स्वतःचे दोष तर तुम्ही सोडू शकता. आता प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं की आपण लोकांचे दोष बघायचे नाही, आपले दोष बघायचे, आत्मनिरीक्षण करायचं आणि आपण त्या दोषांपासून मुक्त व्हायचं, असं प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं हे जग चांगलंच होणार आहे. पण कोणीही स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्नच करत नाही. प्रत्येकजण इतर दुसरे बदलले पाहिजे, ते माझ्याशी चांगले वागले पाहिजे. म्हणजे आपण जगाकडून अपेक्षा करतो की ते बदलले पाहिजे, तर ते बदलणार कसे? त्यांचा स्वभावच तसा आहे. आता त्यांच्यामध्ये दोष असेलही, पण तुम्हाला ते दोष बघण्याची गरज काय आहे? त्यांच्यामध्ये चांगलं पण आहे. जे चांगलं आहे त्याचं अभिनंदन करा, ॲप्रिशिएट करा, ते चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. नुसते दोष बघितल्यानं काय होणार आहे? आता दोष बघितल्यामुळे काय करता तुम्ही? तर त्यांच्या दोषाचं चिंतन करता. म्हणजे ज्या गोष्टीचं आपण रात्रंदिवस चिंतन करतो आपलं मन तसंच होऊन जातं. व्हॉट एवर यू थिंक यू विल बिकम. म्हणजे तुम्ही जसं चिंतन करत असाल तुम्ही तसेच होऊन जाल. तुम्ही रात्रंदिवस लोकांच्या दोषांचं चिंतन केलं, ते सगळे दोष तुमच्यामध्ये आपोआपच येतील. तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे वागू लागाल. म्हणजे काय आहे? रस्त्यावरचा कचरा आपल्या घरामध्ये घेऊन आल्यासारखा आहे. इतरांना दोष असेल, पण तुम्ही जर त्याचं मेडिटेशन केलं, चिंतन केलं, तो त्यांचा कचरा तुम्ही स्वतःकडे घेऊन येत आहे. तुम्ही त्यांच्यासारखेच होणार आहे. तेव्हा इथे आपण हा विचार केला पाहिजे की दोष बघायची गरजच काय आहे? कारण आपल्याला वाटते की मी त्याच्यापेक्षा चांगला आहे. आपल्याला दोष केव्हा दिसते? जेव्हा आपल्यामध्ये अहंकार असते की माझ्यामध्ये हे गुण आहे आणि त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये हे दोष आहे. आता प्रत्येकामध्येच गुणदोष असतात. इतरांच्या डोळ्यामधलं कुसळ आपल्याला दिसतं, पण आपल्या डोळ्यामधलं मुसळ आपल्याला दिसत नाही, असंच असतं. म्हणजे लोकांचे दोष आपल्याला दिसतात, त्या भगवंतामध्ये आणि मनुष्यामध्ये काय फरक आहे? भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की म्हणे एखाद्यामध्ये 99% दोष असेल, पण 1% जर गुण असेल, 1% चांगल्या गोष्टी असेल, तर भगवंत तो 1% बघतो आणि ते 99 दोष त्याचे दूर करतो. गिरीश घोष, त्याला किती वाईट व्यसनं होती, व्यभिचार करायचा, दारू प्यायचा, जुवा खेळायचा, सगळं खायचा, पण त्याच्यामध्ये एकच गुण होता की तो नाटकं लिहायचा आणि पौराणिक सामाजिक नाटकं लिहून, धार्मिक नाटकं लिहून प्रचार करायचा. त्याने ध्रुवाचं नाटक लिहिलं, प्रल्हादचं लिहिलं, भगवान बुद्धाचं लिहिलं, चैतन्य महाप्रभूचं नाटक लिहिलं आणि ह्या माध्यमातून लोकांमध्ये चांगल्या विचारांचा प्रचार करायचा. श्री रामकृष्णांनी तो गुण बघितला. गिरीशबाबू म्हणाले की मी हे नाटक सोडून देतो. अरे नाही, सोडू नको, याद्वारे तू चांगलं काम करत आहे समाजामध्ये. म्हणजे तो एकच गुण बघितला, त्याचे सगळे दोष बघणं सोडून दिले, त्याच्यावर प्रेम केलं आणि शेवटी गिरीश घोषाचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तो भगवान श्रीरामकृष्णाचा चांगला भक्त झाला. सगळे वाईट व्यसनं आपोआपच निघून गेली. म्हणजे हे असते भगवंताचं वैशिष्ट्य. भगवंत फक्त लोकांमध्ये चांगलंच बघतात. आणि मनुष्याचा स्वभाव कसा आहे? एखाद्यामध्ये 99% चांगल्या गोष्टी असतील, पण 1% जर दोष असेल, 1% जर वाईट गोष्टी असेल, तर माणूस ते 99 गुण बघत नाही. तुम्ही एखाद्याला 99 वेळा मदत केली असेल, तुमच्या मित्राला तुम्ही 99 वेळा पैसे दिले, मदत केली, त्याचे उपकार तो मानत नाही. तुम्ही एकदा त्याला नाही म्हटलं की तुला आज मी मदत करू शकत नाही, तो फक्त बघतो की अरे हा कसा मित्र आहे आणि मला मदतच केली नाही. पण त्याच्या अगोदर त्या मित्राने तुला किती मदत केली ते सगळं आपण विसरून जातो. म्हणजे कितीतरी लोकांकडून कितीतरी प्रकारची मदत आपल्याला मिळत असते, पण एखाद्या वेळेस जर ते लोक मदत करू शकले नाही तर मात्र आपण त्यांचे दोष बघणं सुरू करतो. म्हणजे खरोखर जर आपल्याला शांती पाहिजे असेल तर माताजींचे 3 उपदेश आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये सहनशीलता आली पाहिजे. आपण थोडं साधनभजन केलं पाहिजे
आणि तिसरं म्हणजे दुसऱ्यांचे दोष बघणं आपण सोडून दिले पाहिजे, दुसऱ्यांचे गुण बघितले पाहिजे, तेव्हा त्यांचे गुण बघून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, मग त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यातले दोष आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्याला जीवनामध्ये मनाची शांती लागू शकेल। तेव्हा आज जवळजवळ आपली वेळ संपलेली आहे, आता यानंतर भोगार्ती होईल। भोगार्ती झाल्यानंतर ज्या त्यावेळी तुम्हाला तिथे पुष्पांजली ठेवलेली आहे, माताजींच्या चरणी तुम्ही पुष्प अर्पण करा, आणि मग प्रसादाची व्यवस्था आपण केलेलीच आहे, स्त्रियांसाठी पुरुषांसाठी वेगळी आहे, मग तिथे जाऊन प्रसाद घ्या आणि माताजींचे आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती करून घेण्यासाठी प्रयत्न करा। नमस्कार, धन्यवाद। ओ सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु। Gracias.